आणि ब्राह्मणगाव के श्रीनाथ धामणगाव चे श्रीनाथ जर इथे उपस्थित असतील तर आपण एका मॅच साठी अंपायरिंग करायची आहे। तर या ठिकाणी आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत लगेचच। सुभाष तारे आपल्याला विनंती असेल आपण जायचंय अंतिम मेगा फिनाले। मित्रांनो तीन षटकांचा सामना आणि टॉस जिंकल्यानंतर निंबवली संघाने प्रथम क्षेत्र रक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला। निपायचा आहे तीन षटकांमध्ये किती धावांपर्यंत या इथे रोखण्याचा प्रयत्न केला जाईल। तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टाळ्यांच्या गजरामध्ये इथे रवाना होत असताना एकदा जोरदार डालेबाजूच्या दोन्ही संघांसाठी शुभेच्छा देऊन या अंतिम मेगा फिनालेला आपण सुरुवात करणार आहोत। स्वर्गीय निखिल स्पुनी चषक 2021 हा अंतिम सामना, हु इज द चॅम्पियन, कोणता संघ हा मानाचा सन्मानाचा करंडक आज मात्र आपल्या गावामध्ये इथं घेऊन जाणार आहे। काही क्षणातच हे क्षणचित्र आपल्या डोळ्यांसमोर येणार आहेत। तर मित्रांनो या दोन्ही संघांना अतिशय चांगला खेळ केला आणि त्या खेळाच्या जोरावरती त्यांना अंतिम फेरी गाठली या ठिकाणी। तर या दोन्ही संघांना आपण एकदा शुभेच्छा देऊन या सामन्याला सुरुवात करणार आहोत। तर गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल। पहिल्या पॉवर प्लेचं षटक घेऊन अक्षरशः राजाने आज राज केलंय आणि आज पुन्हा एकदा अंतिम फायनल मध्ये उभे टाकलेत एकमेकांसमोर गावदेवी खांडपे विपक्ष आई वज्रेश्वरी निंबवली। तर सामन्याला सुरुवात, पंचांचा ग्रीन सिग्नल, गोलंदाज तयार राईट आम ओव्हर द विकेट। पहिलाच बॉल यॉर्कर लेनचा बॉल आपण पाहिला, कुठल्याही प्रकारे धाव मिळणार नाहीये निश्चितच। राजा आज मात्र अक्षरशः गोलंदाजांवरती बॅटिंग करत असताना राज करतोय आणि फलंदाजांवरती गोलंदाजी करत असताना राज करतोय आज। मित्रांनो मी समीर ठाकरे जुनांदुर्के वरण मला इथे आमंत्रित केलं, मी देखील या आयोजन कमिटीचा आभार मानतोय। त्याचबरोबरीने माझ्यासोबत पहिल्या दिवसापासून जो आवाज ऐकलात शापूर वरण जगदीशजी तारमाळे निश्चितच त्यांना देखील थँक्यू, कारण जगदीशच्या सोबत समालोचन करून मला देखील खूप काही शिकायला मिळालं आणि ही स्पर्धा मित्रांनो एक भरपूर मोठा अनुभव देणारी स्पर्धा होती, कारण अर्धगोलाकार ग्राउंड होता परंतु त्या ग्राउंड मध्ये देखील एक सुसज्ज आयोजन आपल्याला पाहायला मिळालं। इथे खराब चेंडूची लाईन, खराब चेंडूची लेन, पंचांचा व्हाइट बॉलचा इशारा, एक डिक्लेअर धाव, 1+1 मिळतील, दोन धावा धाव फलक इथे मात्र खुलं होते दोन धावीच्या मदतीने। चांगली गोलंदाजी पहिल्या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळाली होती, बॅक टू बॅक दोन डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले, नंतर मात्र एक व्हाइट प्लस वन इथे मात्र धावसंख्या आपण पाहतो। त्यावेळेचा बॉल जोरदार अपील केली पंचांकडे, यायचा आहे यस, पंचांचं बोर्ड आकाशात, बॅट्समन आउट, पहिला विकेट इथे बाद होतोय फलंदाज नितेश। बॅक टू द डगआउट। करून देणार हे गीत जगदीश पाटील यांच्या आवाजामध्ये ऐकतोय मित्रांनो आणि खऱ्या अर्थाने श्रद्धांजली इथे मात्र समर्पित अर्पित केली जाते आमच्या जयबलरंग स्पोर्ट्सच्या वतीनं आमच्या निखिल दादाला या ठिकाणी। खरोखरच ही स्पर्धा भरवली, तीन दिवस ही स्पर्धा होती आणि तीन दिवस अतिशय चांगला कुठल्याही प्रकारे
काल बोट न लगता स्पर्धा मित्रों एक यशस्वी रीत संपन्न वाटे वरती डिक्लेअर जोन बॉल ट्रैवल होईल एक कंप्लीट धावसंख्या एक मदतीने पुढे सरकेल फलका वरती तीन धावा आपल्याला पाहायला मिळतात। पहिला षटकाचा खेल मार्गस्थ आहे। त्याच दरम्यान दिलीप जी पाटील यांचं देखील आगमन झालं। मी आपलं देखील मनपूर्वक सस्नेह हार्दिक असं स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून। तर अतिशय चांगली गोलंदाजी मित्रांनो याने आज संपूर्ण दिवसामध्ये केली आणि अंतिम फायनलमध्ये देखील त्याच अपेक्षा आणि त्या अपेक्षेवरती राजा गुळवी इथे खरं उतरत असताना सध्या तरी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय। आले आले मोठा फटका परंतु क्षेत्ररक्षक अतिशय चांगली झेल स्वीकारत असताना पहिला गडी बाद होतोय बॅट्समन पंकज बॅक टू द डगआउट माफ करा दुसरा गडी या पहिला नितेश बाद झाला होता। डीजे न्यू बॅट्समन इन प्रेम इंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर फोर। प्रेमला इथे मात्र प्रेम करावं लागणार नाहीये गोलंदाजांवरती। गोलंदाजांसाठी इथे मात्र प्रेमला या ठिकाणी कर्दन काल ठरावं लागेल बनावं लागेल आणि निश्चितच आपल्या फलंदाजांसाठी आपल्या गावासाठी तारणहार इथे मात्र ठरावं लागणार आहे। कारण जी परिस्थिती निर्माण झाली ना मी म्हणेल पूर्णपणे आज सध्या तरी पहिल्या ओव्हरच्या या खेळामध्ये मॅच आपल्या बाजूने झुकवण्याचा आणि आपल्या बाजूनेच ही मॅच चालवत राहण्याचा प्रयत्न राजा इथे करत असताना नाफुरा फलंदाज जो सलामीला आला होता मोहित अजून एक सुद्धा बॉल फेस केलेला नाहीये। परंतु यावेळी फुल टॉस बॉल आडव्या बॅटनं आपण पाहिलं तर वायडिश लॉंग ऑनला जोपर्यंत फेल केला जाईल तोपर्यंत वेळ होती एक सिंगल कंप्लीट करण्याची। धावफलक एकच्या मदतीने पुढे सरकेल फलकावरती धावा आपण पाहतोय चार धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। अतिशय चांगला प्रदर्शन गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या पावतीच्या षटकामध्ये षटक समाप्त झाले धावा खर्च गेल्यात फक्त आणि फक्त चार धावा आपल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठेतरी निराशाजनक कामगिरी। आज मात्र घरच्या जवळजवळ जयबजरंग खांडपेचं आयोजन आहे आणि आई गावदेवी खांडपे अंतिम मेगा फिनाले खेळते म्हणजे गावच्या स्पर्धेमध्ये अंतिम फायनल खेळण्याचा मान गावच्याच संघाने मिळवलाय त्यापेक्षा अभिमानाची गोष्ट कोणती असणार आहे मी म्हणेल खांडपे गावासाठी। दरम्यान षटक समाप्त झाले पहिला आमच्या कॅमेरामॅनला विनंती असेल व्यासपीठ आपण कव्हर करा स्वागत आणि सन्मान आपण या इथे करणार आहोत। तर या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य धामणगाव रोशन राजेंद्र पाटील माफ करा त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाणार आहे। मी रोशन पाटील आपल्याला विनंती करतोय राजेंद्र पाटील ग्रामपंचायत सदस्य धामणगाव यांचं मान सन्मान आणि सत्कार आपल्या व्यासपीठावरती करायचा आहे। तर मॅच चालू ठेवा गोलंदाज निखिल आलाय गोलंदाजी करण्यासाठी दुसऱ्या षटकामध्ये यावी पाठला करण्याचा प्रयत्न स्वेअर मारा पंचांचा वाईड बॉलचा इशारा आलाय वाईडच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल फलकावरती पाच धावा आपल्याला पाहायला मिळतात ते पाहू शकता आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवरती। स्वागत आणि सन्मान होताना ग्रामपंचायत सदस्य धामणगावचे निश्चितच निखिल दुसऱ्या षटकासाठी त्याला निखिलनं देखील अतिशय चांगलं प्रदर्शन आज संपूर्ण दिवसामध्ये केलेलं आहे। तर निश्चितच यावेळेचा बॉल इथे मात्र डॉट आलाय निखिलनं अष्टपैलू कामगिरी केली ऑलराऊंडर भूमिका इथे मात्र निभावलेली आहे आणि आज खरोखरच ऑलराऊंडर भूमिकेवरती खरं देखील उतरलाय ज्या ज्या संघाने अपेक्षा ठेवली होती त्या अपेक्षांवरती निखिलनं देखील अतिशय चांगला परफॉर्मन्स केला। यावेळी स्विंग केलाय आडव्या बॅटनं डीप मिड विकेटला अजून एक झेल स्वीकारली जाते आकाशच्या माध्यमातून तिसरा झटका लागेल गावदेवी खांडपे संघाला। स्वागत करणार आहोत नरेश पाटील जे पत्रकार आहेत त्यांचा देखील आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करणार आहोत आमच्या रोशन पाटील यांच्या शुभ हस्ते। तर नरेश पाटील आपण पुढे यायचंय आपल्या या ठिकाणी आम्ही यथोचित मान सन्मान आणि सत्कार आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने करणार आहोत आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजचे स्पॉन्सर देखील आहेत त्यांचा यथोचित मान सन्मान आणि सत्कार आपल्या व्यासपीठावरती केला जातोय। माहिती उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ
आणि या स्पर्धेची आठवण एक सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाते. आमच्या मान्यवर पाहुण्यांना एक पेशाने व्यवसायाने पत्रकार देखील आहेत आणि निश्चितचा एक क्रिकेटचे चाहते देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय रुपेश. गोलंदाज तयार. यावेळचा बॉल स्विंग आणि मिस पडल्यानंतर डीप राहिला. सबमरीन बॉल ज्याला म्हटलं जातं. अतिशय चांगली गोलंदाजी. कुठल्याही प्रकारे संघर्ष पाहायला मिळत नाहीये फलंदाजांकडनं या मॅच मध्ये. यावेळी मात्र मोठा प्रहार केलाय परंतु धावा मिळणार नाही. आता अजून एक गडी बाद होतोय. बॅट्समन या ठिकाणी बाद होतोय प्रेम. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच चे स्पॉन्सर अमोल सुदाम तारे यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत. अमोल सुदाम तारे मॅन ऑफ द मॅच जी ट्रॉफी मित्रांनो आपल्याला लाभलेली आहे त्याचे पुरस्कार ते रोशन पाटील आपल्या शुभ हस्ते अमोल तारे यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. यावेळी मात्र शॉर्ट ऑफ लेन दाखवू टप्प्याचा बॉल. डिक्लेरेशन झोन घोषांकित क्षेत्र तिथे गवसलं आणि धावसंख्या अजून एक जोडली जाईल. स्कोर कार्ड वरती धावफलक आपल्याला पाहायला मिळेल एका धावेच्या मदतीने. सहा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. दयनीय अवस्था झाली. सबसे लांगी टाकले मी म्हणेल खांडपे संघाच्या फलंदाजांनी. ज्या प्रकारची फलंदाजी इथे केली जाते दरम्यान तीन षटकार जर सलग मारतायत खांडपे संघाचे फलंदाज तर विनोद शेंडे यांच्याकडनं 500 रुपयांचा कॅश प्राइज मिळणार आहे. गोलंदाज तयार. निखिल आपल्या बॉलिंग मार्क वरती राईट आर्म ओव्हर द विकेट ने येत आहेत. आज निखिलनं देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. टोटली चार्जअप झाले आणि टेनिस क्रिकेटचा विचार केला तर आपण पाहिलं तर फायनलमध्ये मी म्हणेल 25 पर्यंत जरी पोहोचला ना तरी फाईट होऊ शकते. या दरम्यान कॉट अँड बॉल. अजून एक झटका. रुपेश बॅक आउट. धीरविरते निखिल तुला तरी शोधिते. धीरविरते निखिल तुला तरी शोधिते. धावसंख्या फक्त आणि फक्त फलकावरती सहा धावा आपल्याला पाहायला मिळतात. खरोखरच प्रेक्षकांची निराशा आज मात्र या ठिकाणी आपल्या पंचकृषीमधील या विभागामधील आणि आपल्या गावच्या स्पर्धेमध्ये या धामणगावच्या क्रीडानगरीवरती सामना करत असताना मी म्हणेल टोटली या ठिकाणी डॉमिनेशन पाहायला मिळते निंबोली संघाचं. फक्त आणि फक्त सहा धावा. नाखुश आहेत पाटीराके. ज्या प्रकारची फलंदाजी सध्या चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि निश्चितच सर्वात महत्वाचं राहिलं म्हणजे धामणगाव क्रिकेटर्स आणि धामणगाव ग्रामस्थांचं देखील आम्ही मनपूर्वक असे आभार मानतो की ज्याने आम्हाला हा मैदान उपलब्ध करून दिला या तीन दिवसीय स्पर्धेसाठी. गोलंदाज निलेश ओव्हर द विकेट. यावेळी मात्र फटका चांगला आलाय. धावा देखील चांगल्या मिळतील. चेंडू सीमेच्या बाहेर जातोय. सहा धावांसाठी षटकार. आता मात्र हरेश या फलंदाजाच्या बॅटमधून ह्या सहा धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. भरपूर उशिरानंतर हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु असे अजूनही दोन तीन फटके मारावे लागतील या मॅच मध्ये कुठेतरी मजबूत पकड निर्माण करण्यासाठी आणि सुस्थितीमध्ये येण्यासाठी. सागर बालराम पाटील आणि प्रमोदजी तारे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. विनंती असेल आमच्या व्यासपीठावरती येऊन आपण स्थानापन्न व्हा. मित्रांनो अनुभवताय तुम्ही या स्पर्धेचा अंतिम मेगा फिनाले. हु इज द चॅम्पियन. गोलंदाज निलेश तयार. यावेळेचा बॉल पडल्यानंतर आजच्या बाजूने वळला. पहिल्या बॉल वरती षटकार लागला.
आणि त्यानंतर कुठेतरी कमबॅक पाहायला मिळालं, हेच तर क्रिकेट आहे. कधी कोणाला एका खेळाडूला डॉमिनेट आणि वर्चस्व प्रस्थापित करून देत नाहीये, हा सर क्रिकेटचा खेळ असतो मित्रांनो. तेरा धावा धावफलकावरती आता पाहायला मिळतात. गोलंदाज सय्यार, निलेश राईट आम ओव्हर द विकेट. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर थायपॅड वरती ब्रश झाला, एकदा अजून जोडली जाईल. हरीशने एक षटकार ठोकला, त्याच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय अनंत पाटील यांच्याकडनं. परंतु असे अजून 2 षटकार मारावे लागतील तर मात्र मी म्हणेल फायटिंग होऊ शकते. धावफलक 14 झाले या ठिकाणी. स्कोर कार्ड एकंदरीत आपण पाहिलं तर गोलंदाज सय्यार, यावी फुल्लर लेनचा बॉल, बॉलर बॅक ड्राइव्ह केले स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरीचा प्रयत्न, धोका होऊ शकतो परंतु गॅदर चुकीचं त्या ठिकाणी गोलंदाज निलेशच्या माध्यमातून. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, आत्मघाती प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहिला फलंदाजाचा, आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज बाद होतोय. थँक्यू. तर जाऊया आपण निश्चितच शेवटचे 2 चेंडू शेष आहेत. धावसंख्या फलकावरती पाहिजे तर 16 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहायचं आहे या शेवटच्या 2 बॉल वरती कशा प्रकारे उत्तर दिलं जात ते. निलेश गोलंदाज मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होईल. निश्चितच या 2 बॉल वरती जर बाउंड्री झाल्या तर मात्र फायटिंग आपल्याला पाहायला मिळेल. 16 धावा फलकावरती लागल्यात. निलेश ओव्हर द विकेट, यावेळेचा बॉल भरपूर चांगला स्ट्रोक निघालाय आणि धावा किती मिळतील, परंतु एक सुद्धा धाव मिळणार नाहीये. या अंतिम फायनल मधील तिसरी कॅच स्वीकारतोय क्षेत्ररक्षक आकाश. पूर्णपणे मी म्हणेल या अंतिम मॅच मध्ये भरपूर फलंदाजांना बॅटिंग मिळाली आहे. जवळजवळ 9 फलंदाज इंटर झालेत मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकाचा सामना आहे. कुठेतरी मी म्हणेल एक्सपिरियन्स, अनुभवाची कमतरता आपल्याला पाहायला मिळाली फलंदाजीमध्ये. यावेळेचा बॉल स्विंग अँड मिस निश्चितच. तर पहिला डाव इथे समाप्त झालाय. धावसंख्या एकंदर आपल्याला पाहायला मिळते पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर. 16 धावा 17 लक्ष. तर स्वागत आणि सन्मान इथे करणार आहोत जितेंद्र काळूराम पाटील साहेबांचं. या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जाणार आहे. तर जितेंद्र काळूराम पाटील आपण पुढे यायचं आहे. आपलं स्वागत आणि सन्मान आकाश पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करणार आहोत. निश्चितच या ठिकाणी आपण पाहू शकता स्वागत आणि सन्मान होताना. निश्चितच हे ठिकाणी आपण पाहू शकता स्वागत आणि सन्मान होताना. तर निश्चित मित्रांनो अंतिम मेगा फिनाले जिंकण्यासाठी धावांची गरज असेल. 3 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 17. मी इथे थांबतोय. थँक्यू डीजे, मला संधी दिली त्याबद्दल. या ऑर्गनायझिंग कमिटीचं मी पुन्हा एकदा मनस्वी आभार मानतोय. मला माहिती नाही कितपत चांगला बोलू, परंतु मला सांभाळून घेतल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक आभार मानतोय. आणि मी तुमची आजच्या दिवसासाठी रजा घेतोय. गुड बाय, तुम्ही एन्जॉय करत राहा अंतिम मेगा फिनाले येणाऱ्या डावासाठी. जगदीश तारमाळे यांच्या आवाजामध्ये. तर यस, अतिशय चांगलं सांभाळून मागचे 2 दिवस आपण ऐकतात. ज्यांच्या माध्यमातून मागचे 2 दिवस आपण अतिशय दर्जेदार समालोचन ऐकलत. जो नांदुरकेचे एक जबरदस्त समालोचक समीर ठाकरे यांचा उचित मानसन्मान आमच्या व्यासपीठावर आयोजकांच्या वतीने रोशन पाटील साहेबांच्या माध्यमातून केला जातोय. फार मायेची शाळा, त्यासोबतच प्रसन्नतेचं प्रतीक आणि पुष्पगुच्छ आणि एक स्पर्धेची गोर आठवण देत म्हणून एक मेमेंटो सन्मान चिन्ह आपण पाहू शकाल. सन्मानित केलं जात
थैंक यू सो मच अतिशय चांगले साथ माध्यमाच्या स्पर्धेला मला लाभू थैंक्यू। त्यानंतर व्यासपीठावर सत्कार मिळतो सन्मान्य सुभाष दगडू पाटील साहेबांचं देखील अतिशय ते मानसन्मान केला जाईल। आकाश पाटील साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सुभाष दगडू पाटील साहेबांचं अतिशय ते मानसन्मान या व्यासपीठाच्या माध्यमातून करायचा आहे। त्यासोबतच प्रसन्नतेचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ आणि एक स्पर्धेची गोड आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जातं। त्यानंतर सन्मान्य रमेश भोईर साहेबांचा देखील मानसन्मान आकाश पाडी साहेबांच्या शुभास्ते केला जाईल। रमेश भोईर साहेब उचित मानसन्मान त्यांचं देखील केलं जातं। त्यानंतर यापुढील सत्कार मूर्ती शरद शांताराम पाटील साहेबांचं लघुचित मानसन्मान या व्यासपीठावर केला जातो। मी आकाश पाडे यांना विनंती करू आपल्या शुभ हस्ते सन्माननीय शरद शांताराम पाटील साहेबांचं लघुचित मानसन्मान आपल्या व्यासपीठावर करायचं आहे। बस मॅच चालू ठेवायची, कंटिन्यू करायची। शरद शांताराम पाडे साहेबांचा तुझी मानसन्मान व्यासपीठावर केला जातोय। किती झालं तरी तू लढायला कधी सोडू नको, हार आणि जीत हा शेवट नाहीये, तू चालायला कधी थांबू नको, वर्तमान आहे बघ त्याच्याकडे, भूतकाळाकडे कधी पाहू नको, जिद्दीने लढा दे प्रत्येक क्षणाला, अपयशाने कधी खसू नको। बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम, दोन्ही टीमला शुभेच्छा। 17 धावांचं टार्गेट, पहिलाच बॉल सुरू होतो आहे, गोलंदाजी माफ, गोलंदाज सज्ज झालाय, ओंकार 17 धावा, एक लो स्कोर मॅच, परंतु एकच म्हणेल इथे टीम गावदवी स्पोर्ट्स खानपे टीमला विलक्षण इच्छाशक्ती तुमची फार महत्वाची असते। येस आय कॅन डू इट, मी एक करू शकतो, हा सेल्फ कॉन्फिडन्स जर तुम्ही ठेवला तर या मॅच मध्ये नक्कीच कम बॅक करू शकता। पहिलाच बॉल भन्नाट वेगानं हाताला लाऊड अपील करतायत, अंपायर सहमत नाहीत, गुड डिसिजन बाय अंपायर। पहिल्या बॉलवर इथे मात्र फलंदाज राजा गोविला पूर्णपणे बीट केलंय गोलंदाज ओंकार। अठरा बॉल मध्ये 17 हे समीकरण, मेगा फिनालची मॅच आपण पाहत आहे। कैलासवासी निखी स्मृती चषक 2021 यश आपण पाहू शकाल, आयोजकांचं प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत क्रिकेटच्या रोमांचकारी अद्भुत आणि अद्वितीय दुनियामध्ये। हा बॉल चुकीचा, वेस्ट आहे बीमर आणि ते पंचांनी घोषित केला हा नो बॉल आणि त्या बॉलवर मिळतील धावा, एक धाव। एक धाव इथे डिक्लेरेशनच्या स्वरूपामध्ये मिळतीय। बॉल द्यायच आयोजक विनंती करेल, फक्त 17 धावा गावदे स्पोर्ट्स खानपे टीम मेगा फिनालच्या मॅच मध्ये कुठेतरी थोडीशी निराशजनक कामगिरी राहिली बॅटिंग करत असताना। पहिला बॉल डॉट आणि त्यानंतर एक नो बॉल भीमरच्या माध्यमात, फ्री हिट असेल पुढच्या बॉलवर, एक सिंगल डिक्लेरेशन झोन मध्ये, टीमची टोटल स्कोर कार्डवर 2-17 धावांचं 1 आहे। तर सन्माननीय जिग्नेश जयराम पाटील यांना विनंती करतो या आपण आमच्या सत्कार मंचावर स्वागत असेल आपलं जबरजंग स्पोर्ट्स खानपी टीमच्या माध्यमात। ओव्हर द विकेटने हा फटका मिड ऑफला क्लिअर केला, अतिशय दर्जेदार स्ट्रोक, दीपंत क्षेत्ररक्षक पा फ्लातून प्रयत्न तिथे करतात, मॅग्निफिसेंट कमिटमेंट आणि तोपर्यंत फेक येईल, 2 धाव इथे कम्प्लीट करतायत बॅट्समन राजा गोवी। संपूर्ण दिवसामध्ये या खेळाडूने राज्य केलं अक्षरशः, प्रत्येक गोलंदाजावर बॅटिंग करत असताना, मागच्या मॅच मध्ये देखील अफलातून बॅटिंग राजा गोविंदने केली आणि संपूर्ण दिवस मात्र फोकस मॅन राहिलाय या स्पर्धेमध्ये। 4 धावा टीमची टोटल स्कोरबोर्डवर, 17 धावांचं 1, षटक क्रमांक पहिले ते प्रगतीपथावर आपण पाहताय। वी वॉच द मेगा फिनाले बिटवीन आय गावदे स्पोर्ट्स खानपे वर्सेस आई वजेश्वरी निंबवली, यावी गतीमध्ये परिवर्तन केला, मिसफील्ड पाहायला मिळते परंतु अगदी वेगानं मात्र पुनर्शक्त 70 करावना चेडू उचलून फेकलाय गोलंदाजाच्या दिशेनं, एक सिंगल तिथे कम्प्लीट करतात, एका धाव्याने टीमची टोटल पुढे सरकते 5।
5 रन्स वर स्कोरबोर्ड अजूनही 12 धावांची आवश्यकता असलेली या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने सहजतेने ते प्रवास सुरू आहे. राजा गोविंदच्या समवेत या वीस स्ट्राइकला बॅट्समन पहिला बॉल फेस करेल या मॅच मध्ये. निखिल हे नाव देखील भरपूर मोठं आहे, खूप चांगला खेळ या खेळाडूने देखील संपूर्ण दिवसामध्ये गोलंदाजी असेल फलंदाजी असेल दाखवला. यावी पहा अपरकट वीरेंद्र सहवागच्या स्टाईल मध्ये बॉलला पाठवून दिले डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं चौकार. रख हौसले बोला तो मंजर भी आएगा, पास के पास कुछ समंदर चढ़ के आएगा. वीरेंद्र सहवाग स्टाइल ना एक जबरदस्त स्ट्रोक इथे लगावला निखिल ना आणि विजयाचे नगारे आता मात्र आई वजेश्वरी क्रिकेट टीम निंबवली. आणि निंबवली गावामध्ये वाजत असताना चौकार आला टीमची टोटल पुढे सरकते स्कोरबोर्ड वर धावसंख्या 9 आणि विजयासाठी आता मात्र 8 धावांची आवश्यकता. यावी स्ट्रोक चांगला समोरच्या दिशेला लॉंगरला बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय षटकार. नजर धीरविरते निखिल तुला तरी शोधिते, नजर धीरविरते निखिल तुला तरी शोधिते. 15 धावा टीमची टोटल आणि फक्त 2 धावांची गरज आहे. औपचारिकता विजयाचा सुगंध निंबवली गावामध्ये इथे विजयाचा सुगंध पाठीराख्यांमध्ये पाहायला मिळतोय. जबरदस्त क्रिकेट खेळला गेला आई वजेश्वरी क्रिकेट टीम निंबवलीच्या माध्यमातून. विजय फटका येईल का ही चर्चा प्रेक्षकांमध्ये ते होत असताना अवघ्या 2 धावांची आवश्यकता. फटका चांगला आहे परंतु इनफील्डच्या आतवर एक क्षेत्ररक्षण सुरेख होत असताना त्या बॉलवर मिळते ती फक्त आणि फक्त एकच धाव. स्कोर इज लेवल, एका धावेची फक्त आवश्यकता या मॅच मध्ये. वन साइडेड मेगा फिनाले मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळाली आणि कोणत्याही प्रेक्षकाला अशा पद्धतीने मॅच पाहायला आवडत नाही, कारण मेगा फिनालेची मॅच कुठेतरी एक रोमांच असतो, एक सस्पेन्स चित्तथरारक जो सामना असतो तशा पद्धतीचे सामने पाहायला प्रेक्षक वर्ग येत असतात. परंतु इथे पहा अगदी एका बाजूने हा सामना झुकला आणि या मॅच मध्ये आता मात्र पूर्णपणे वर्चस्व पूर्णपणे पकड पाहायला मिळते आई वजेश्वरी क्रिकेट टीम निंबवलीच्या माध्यमात. स्कोर इज लेवल, एका धावेची आवश्यकता. योगेश गोवी साहेबांच्या माध्यमात 2000 रुपये कॅश पाहिजे सामना जिंकला तर. सामना फिनिश इथे झालाय का नाही अजून? यस कॅश पकडले, कॅश पकडले, कॅश पकडले. फलंदाज पॅनल्टी मिळेल, 3 धावांची पॅनल्टी निंबवली संघाला, कारण कॅश मी म्हंटल होतं की अजून सामना संपला नाही, कॅश वरती हवेत होती तरी देखील कोणी ऐकलं नाही. एक्झॅक्टली काय झालं आयोजक रोशन दादा, काय निर्णय द्यायचा आहे? अजून मॅच संपले नाही पहा, अजून डिसिजन नाहीये. क्षेत्ररक्षण लावून घ्या चला. जरी गावात लोक गेले तरी निंबवलीचे देखील प्रेक्षक गेले होते लक्षात घ्या. येस आयोजकांच्या माध्यमात मला सूचना येते 3 धावांची पॅनल्टी दिली आहे. चला मॅच सुरू करा. मॅच पकडली होती आणि क्षेत्ररक्षण सजून घ्या, चला मॅच सुरू करा. 16 धावा झाल्या, ती एकंदरीत अजून 4 धावा बनवायच्या आहेत. येस 4 धावा अजूनही बनवायच्यात. चेंडू आहेत अजून 11 आणि 11 बॉल मध्ये 4 हे समीकरण आता मात्र आई वजेश्वरी क्रिकेट टीम निंबवली संघासमोर. पहा सामना सोपा आहे म्हणून ठीक आहे, जर एखादी क्लोज फिनिश असती तर मात्र इथे वेगळं चित्र झालं असतं. 11 बॉल मध्ये 4 धावा. Thank you.
11 बॉल 4 हे समीकरण आहे. नक्कीच इथे मात्र सामना अजून दूर आहे म्हणून ठीक आहे. जर इथे मात्र एक बॉल मध्ये एक धावेची जर आवश्यकता असती तर कदाचित चित्र थोडंसं वेगळं असतं मैदानाच्या आतमध्ये. मिस टायमिंग हवेमध्ये फटका दूरवर नक्षत्ररक्षक जयश करता ऍट कॅच ड्रॉप. एकच धाव इथे मिळते. अजूनही 3 धावांची आवश्यकता असेल. दुसरी साठी प्रयत्न मिस थ्रो डायरेक्ट हिट आणि अंपायरच डिसिजन काय ते नॉट आउट. तर एकंदरीत धावा किती अंपायरच्या बॉलवर 3 धावा कारण एक बॉल डिक्लेरेशन झोन कडे गेला. यष्टनवर अजून एका धावेची फक्त आवश्यकता आहे. आता विनंती करेल पहिला बॉल बघा कुठे गेलाय तो कॅश पकडल्यानंतर तुम्ही धा. तुमचा उत्साह समजू शकतो परंतु क्रिकेटचे काही रूल्स असतात काही नियम्स असतात त्याकडे देखील तुम्ही लक्ष दिला पाहिजे. एका धावेची आवश्यकता. आणि सामना इथे अजून फिनिश झाला नाही. पहा डायरेक्ट हिट जर होऊ शकला असता तर मात्र इथे देखील समजून घ्या.